विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। नमस्कार, सर्वप्रथम सोलापूरकरांचं विश्व 24 न्यूजमध्ये स्वागत आहे। आज आपण मुलाखत घेण्यासाठी दक्षिण विधानसभेचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष माननीय श्री मकबूल साहेब मुल्ला यांच्या घरी त्यांच्या मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत। तर त्यांच्यावर असा एक आरोप आहे की वैभव हत्तुरे यांच्याकडनं तुम्ही पैसे घेऊन काम केलेलं आहे, असा त्यांचा आरोप आहे सर्वसामान्यांकडनं। सर्वप्रथम विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ, तुम्ही इथं माझे बाईट घेण्यासाठी आल्याबद्दल सर्वात पहिले तुमचं अभिनंदन करतो, तुमचं आभारी आहे मी। माझ्यावर जे आरोप लागला वैभव हत्तुरेकडून पैसे घेऊन काम केलं आहे हे सर्रास खोटं आहे। आणि काय माझ्या कार्यकर्त्यांना मी त्यांना समक्ष फोन लावून दिलेला आहे की स्पीकर ऑन करून की त्यांना विचारलं बाबा तुम्ही मला ह्या प्रभागामध्ये काम करण्यासाठी किती पैसे दिलेत, तर त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे की मी पैसे वगैरे काय दिलेलं नाही, पण 2-4 गाड्या मुरुम आणि GCP 1-2 वेळा दिलेलं आहे, ते बी महानगरपालिकेच्या झोन ऑफिसमधून। बाकीचं पैसे वगैरे काय घेतलेलं नाही, स्पष्ट त्यांनी असं सांगितलेलं आहे माझ्या कार्यकर्त्यांना, काही नागरिकांना। अजूनसुद्धा कुणाचा जर संशय असेल तर सरळ मला त्यांनी विचारावं, सरळ त्याच्या ऑफिसला जाऊ, समोरासमोर करून द्यायची माझी तयारी आहे, ह्याच्याबद्दल काय आपल्याबद्दल दुमत नाही आहे। नाही, काही नागरिकांचं म्हणणंसुद्धा असं आहे की मुल्लासाहेब स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या ह्याच्याने इथले ड्रेनेजचं काम वगैरे केलेलं आहे, आणि दुसरी गोष्ट असं आहे की इथले नगरसेवक जे काम करू शकत नाही, नगरसेवक असून जे मुल्लासाहेबांनी करून दाखवलं, असंसुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय असेल? नाही, अगदी बरोबर आहे। 4.5 वर्षापासून ज्यावेळेस प्रभाग 25 भाजपचे 3 नगरसेवक निवडून गेले, वैभव हत्तुरे, सुभाष शेजवाल, मनीषा हुच्चे, हे भरपूर मताने इथून निवडून गेले। त्यांचा सत्कारसुद्धा मी आल मदिनामध्ये जवळ मी स्वतः केलेला आहे, त्यांचा दोघांचा सत्कार। तर सत्कार घेऊन जे गेले त्याने परत ह्या प्रभागामध्ये फिरकलेच नाहीत। आणि बरेच वेळा मी 3 महिने सुभाष शेजवालशी कॉन्टॅक्ट केलं, काय प्रतिसाद मिळालेला नाही। 3 महिने हुच्चे मॅडमच्या त्यांच्या मिस्टरांबरोबर संवाद साधला, त्यांच्यावर फोनवर कॉन्टॅक्ट केला, त्यांनी फक्त त्यांनी काय रिस्पॉन्स दिलेला नाही, म्हणजे ह्या लोकांना कामच करायचं नाही ह्या प्रभागामध्ये। आणि वैभव हत्तुरेबरोबर कॉन्टॅक्ट केलं, त्यांनी थोडंफार म्हणजे जिथं एक सुरुवातीला 1-2-3 महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांनी सुरुवातीला सर असा असा आहे, मेंबर साहेब असा आहे म्हटलं, तर त्यांनी त्यावेळेस 1-4 ते 5 गाड्या मला मुरमाच्या गाड्या त्यांच्या बजेटमधून दिलेत, त्यांनी पैसे दिले नाहीत मला, महानगरपालिकेचं त्यांचं काय असेल ते बजेट भांडवली ह्याच्यामधनं त्यांनी 5-6 गाड्या मुरुम दिलेत, आणि 1-2 वेळा GCP आपल्याला इथं ते मुरुम टाकलेले लेवल करण्यासाठी एवढं त्यांनी सहकार्य आपल्याला केलं नाही असेल, ह्याच्या पलीकडे त्यांनी काहीही घेतलेलं नाही किंवा दिलेलं नाही, आणि आम्ही मागितलेलं पण नाही त्यांना। वैभव हत्तुरेंना मी फार रिक्वेस्ट करून सांगितलं, मी वैभव हत्तुरे म्हटलं मुल्ला साहेब तुम्हाला 5 मतदान नाही करा, मी त्यांना सांगितलं मेंबर साहेब ह्यावेळेस नाही पडलं हरकत नाही, व पुढच्या वेळेस जर तयारी करा तुम्ही, मी आहे तिथं म्हणून चांगला कार्यकर्ता तुम्हाला भेटतो आहे, मी आहे करायला तिथं काम तयार करायला तुमच्याविषयी म्हटलं, ते नाहीच म्हणले। मग नाही म्हणल्यानंतर माझं मी शांत होतो, पण आमच्या इथले गल्लीतले काय कार्यकर्ते, काही चांगले व्यक्ती आमच्या गल्लीत राहणारे, ते व्यक्तीने सगळे माझ्या घरी आले, जवळजवळ 10-15 लोक आले, नागरिक घेतले, मुलासाहेब तुमचं काम चांगलं आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये भाग घ्या, समाजकार्य करायला सुरुवात करा तुम्ही, आणि आम्ही तुमच्या साथ गंभीरपणे तुमच्या साथ उभं राहू आम्ही, आणि तुम्हाला निवडूनसुद्धा आणण्याचे आम्ही आज तुम्हाला घ्यावी देतो, शपथ घेतो, म्हणून असे ह्या शब्दाने आम्हाला ज्यावेळेस कार्यकर्ते इथले नागरिक बोलले त्यावेळेस मी समाजकार्य करण्याचं चालू केलं। अजून एक, नागरिकांचा जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तुम्हाला कोणत्या अडचणी आले तुम्हाला? नाही, अडचणी सुरुवातीला थोडं मला त्रास झाला नाही असं नाही, पण त्या ज्या सुरुवात करताना मला ज्यावेळेस त्रास झाला, मग त्याच्यानंतर 1-2-3 आठवड्यानंतर ते त्रास मला दूर झाला म्हणजे मी ज्यावेळेस कामाची सुरुवात केली, चांगली करत असताना एक गल्लीचं काम रस्ता पहिले गटारीमधूनच होते, तुझ्या घरासमोर नको माझ्या घरासमोर नको गटारीचं पाणी म्हणून, ज्यावेळेस त्यांनी आडवे उभे असे जे पाण्याची त्यांची जी गटारीची लाईन होती, सेंटरला गटार होती मेन लाईन गटारीचं, त्यांना समजावून सांगितलं, पहिले माझ्या घरापासून मी सुरुवात केलं, ते बघितल्यानंतर बाकीचे जे विरोध केले होते ते नागरिकांना त्यांना बी लक्षात आलं, बाबा खरोखर मुल्लासाहेब काम करत आहेत,
आहेत, हे चांगलं करत आहे, आपल्यासाठी चांगलं आहे म्हणून सगळ्या लोकांनी, इथल्या नागरिकांनी, प्रभाग 25 नागरिकांनी मला भरपूर सहकार्य केले. त्यांच्याबद्दल त्यांचं आभार मानतो मी की मला काम करण्याची संधी त्यांनी सुरुवातीपासूनच दिली. असा एक अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही जेव्हा एखादं काम करता, एखाद्या नागरिकांचा प्रश्न सोडवता, की तुमच्याकडून ते सुटलं गेलं नाही किंवा तुम्हाला भरपूर अडचणी आले की तुम्ही कुठल्या पदावर नसताना वगैरे हे काम करता, असं तुम्हाला कुठं कमी वाटलं का? नाही नाही, मला कुठं काय कमी वाटलं नाही. कमी वाटलं नाही म्हणजे काय, मी नागरिकांनी जे बी काम माझ्याकडे जर घेऊन आलो कुठल्या नागरिकांनी आपल्या प्रभागामधलं, त्यांना 4 दिवसात काम व्हायचं, त्यांना मी 8 दिवस सांगत होतो आणि त्या 8 दिवसात 100% मी काम करून द्यायचे, माझी थोडी गॅरंटी होती, म्हणून त्यांना मी 8 दिवस सांगत होतो. पण ते 4 ते 5 दिवसामध्ये त्यांचं काम मी करत होतो. कुठलं बी असू दे, गटारीचं असू दे किंवा एखादा लाईटीचं बंद पडली लाईट, असे किरकोळ म्हणजे छोटे मोठे कामं असे असतात, जिथं आता पावसाळ्यामध्ये मुरुमाची भरपूर मला अडचण आली, म्हणजे लोकांना त्रास झाला. मग लोकांनी मला जिथं जिथं सांगितलं की बाबा मुल्लासाहेब इथं मुरुम लागत आहे, तर मी स्वतःच्या स्वखर्चाने मी तिथं मुरुमाचे हायवा गाड्या 400-500 गाड्या आणून मी टाकलेल्या आहेत आणि ते इथल्या नागरिकांनासुद्धा ते माहिती आहे की मी इथं काम केलेलं आहे. मी काम केलेलं आहे म्हणजे मी स्वतः माझं काय गौरव करून घेत नाही, पण नागरिकांनी मला आदेश दिल्यानंतर ते आदेश त्यांचं पालन मी केलेलं आहे. अजून एक तुमच्यावर आरोप आहे, तुमच्या परिसरामध्ये जो मस्जिद आहे त्या मस्जिदच्या बाजूला टावर बसवण्यासाठी तुम्ही पैसे घेतले, असं आरोप करतात लोकांमध्ये सुद्धा, त्याच्याबद्दल चर्चा आहे, त्यांच्याबद्दल तुमचं प्रतिक्रिया काय असेल? नाही, ते सर्रास खोटं आहे. पैसे वगैरे काय घेतलेलं नाही. मला जर पैसे घ्यायचं असलं तर मीडियाला बोलून मी बाईट दिली नसती. मला जर पैसे घ्यायचं असलं तर मी त्याच्यासमोर, त्या जे व्यक्ती टावरचा आहे त्याच्यासमोर जाऊन मी उभारलो नसतो, विरोध केलो नसतो त्याला. मी त्याचं जवळजवळ मग 15 ते 20 दिवस मी काम थांबवलं त्याचं. ज्यावेळेस बाईट दिलं मी, काम थांबवल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बाबा इथं आपल्याला काम करू देत नाहीत, म्हणून त्याने रितसर त्याचे काय परमिशन आहे महानगरपालिकेचे पण जे काय असेल कागदोपत्रे, त्याने सगळं त्याने ते रितसर करून आणून त्याने ते टावरचं काम त्याने पूर्ण केलेलं आहे. ह्याच्यामध्ये हे जे लोक आता कसं आहे, एखाद्या जर चांगलं काम होत असेल तर खोटं आरोप करणारे बी लोकं असतात. त्याच्याविषयी काय आपल्याला कुणाला काय दोष द्यायचं नाही, कुणाला काय बोलायचं नाही आहे. ज्याची मर्जी असते. मात्र एवढं 100% गॅरंटी देऊन सांगतो, 5 पैसे घेतलेत असं जे आरोप आहे ते सर्रास खोटा आरोप आहे आणि मी निस्वार्थ काम करणारा व्यक्ती आहे आणि मी कुणाच्याही 1 कप चहाच्या ह्याच्यामधनं कुणाला मी हे नाही. मी कार्यकर्ते सांभाळतो आहे आणि मी समाजकाम करतो आहे म्हटलं तरी मी लोक कुणाचे तरी पैसे घेऊन कुठलं तरी पैसे खर्च करायचं ते माझ्या रक्तात नाही आहे आणि मी व्यू बी देणार नाही तसं ते रक्तात माझ्या. आणि मला फक्त समाज ही सेवा करायचं आहे. नाही, काही नागरिकांचं पण असं म्हणणं आहे की तुम्ही यंदाच्या आता महानगरपालिकेची निवडणूक लागणारच आहे सध्याच्या स्थितीमध्ये, त्या निवडणुकीमध्ये तुमचं उमेदवारी घ्यावं किंवा तुम्ही निवडणुकीला उभं राहावं असं काही नागरिकांचं पण इच्छा आहे आणि त्यांनी व्यक्त पण केलं, प्रतिक्रिया पण दिलेली आहे, त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? नाही, नागरिकांच्यामध्ये जर आपल्याविषयी जर नगरसेवक व्हावं, इथनं निवडून यावं. नागरिकांमध्ये ही बरेच दिवसापासून मी जसं जसं काम करत आलो त्या पद्धतीनं नागरिकांमध्ये ही चर्चा आहे. मी कुणाला काही विचारलं नाही, पण स्वतः मला काही नागरिक म्हणले मुल्लासाहेब तुमची चर्चा अशी आहे, तुमचं काय मत आहे? मी म्हणलं इथल्या नागरिकांनी जर मला जर निवडून दिलं तर हे का आता पदावर काय नसताना मी आता एवढं काम केलं, मला जर नगरसेवक म्हणून जर निवडून जर महानगरपालिकेमध्ये नागरिकांनी जर पाठवून दिलं तर 100% मी ह्या प्रभागाला नंदनवन केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि हे 1992 हातवाडा झालेलं आहे, तेव्हापासून बरेच दिग्गज नगरसेवक येऊन गेले इथं, पण ह्या नगराला कुणी साधं एक गटारीचं काय एक पाण्याची हे सुद्धा केलेलं नव्हतं, पण पाण्याचे काय आपले हातुरी सर होते त्यांनी केले आणि बाकीचं लाईटचं हे जे त्याचं हातुरी सरांनी पाण्याची ज्यावेळेस प्रॉब्लेम होतं ते पाण्याचं आणि लाईट बिलचं लाईटचं थोडंफार त्याने काम केलं. ह्याच्या व्यक्तिरिक्त कुठलाही नगरसेवक आले चांगले दिग्गज नगरसेवकले, पण हा भाग जसा आहे पडीक म्हणजे पडीक जमीन जशी आहे तशीच पडीकच एरिया हे ठेवलेले आहे तिथं. म्हणून मला आमचे कार्यकर्ते इथं स्वतः भेटल्यानंतर मी मनाशी निश्चय केला की जर कार्यकर्त्यांनी जर आपल्याला साथ देणारच आहेत आणि देत आहेत आत्तासुद्धा आणि जर निवडून दिलं ह्या प्रभागातल्या लोकांनी तर आपण निश्चितच हे हा प्रभाग आता जो काय नवीन प्रभाग जो नंबर येईल त्या नंबरचा 100% मी
नंदनवन केल्याशिवाय ह्या प्रभागातलं मी गप्प बसणार नाही आणि एवढं बोलून अजून म्हणजे ह्याच्या पुढं परत आत्तापर्यंत नगरसेवक एकही असं एकही गाडी असं कुठं मुरमाची किंवा एकदाही महानगरपालिकेचे कर्मचारी साफसफाईसाठी कुठल्याही 3 नगरपैकी एकानेही पाठवलेलं नाही आणि कोणी पाठवलं असेल तर ह्या राजकारणापासून बाजूला जातो मी जेवढं असं तुमच्या 25 प्रभागामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये अजून 2 नवीन उमेदवार उतरणार अशी चर्चा आहे नागरिकांमध्ये तर ते नवीन उमेदवार कोण असतील किंवा त्यांच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे नाही आता हे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे 2 काय 10 व्यवहार होऊ शकतात कुणाला आपल्याला विरोध करायचं काय काम नाही ज्याचं काम चांगलं आहे त्याचं काम चांगलं आहे ते नागरिक ते नागरिकांनी तिथल्या नागरिकांनी मतदार राजा आहे तो राजा कुणाचा काय निवडून देईल ते सांगता येत नाही ज्याचं काम चांगलं आहे त्याला 100% निवडून देतील ते कोण आहे काय आहे त्याच्याशी आपल्याला त्याचं घेणे देणं नाही कोण पण येऊ दे समोर त्याचं काय नाही आहे ज्याचं काम चांगलं आहे ते 100% लोक इथले नागरिक निवडून देतील मतदान हा मतदान करण्यासाठी त्यांना दान दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिलं आहे फार मोठा अधिकार आहे ते फार मोठं हे आहे त्याचं लोक बी जागृत झालेत लॉकडाऊनमध्ये कुठला नगरसेवक आला आहे कुठला आमदार आला आहे कुठला खासदार आला आहे हे सगळं लोकांमध्ये आता लोक बी नागरिक जागृत झालेत आपल्या पडत्या काळामध्ये जे आपल्याला साथ दिलं आहे त्याला 100% लोक त्याला साथ देणारच आणि निवडून देतील अशी माझी एक अपेक्षा आहे धन्यवाद साहेब आज सध्या आपण कुमटा नाका परिसर ताई चौक या परिसरामध्ये मुल्लासाहेबांच्या घरी मुलाखत घ्यायला आलेलो होतो त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली की इथले नगर स्थानिक नगरसेवकांच्यावर लोकांची नाराजगी असेल किंवा त्यांनी केलेल्या कामाबद्दलचं लोकांचं मत काय असेल ह्यांच्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल मुल्ला सरांचं मी धन्यवाद करतो कॅमेरामन दाऊद मुल्लासह अभिजित कुलकर्णी विश्व 24 न्यूज सोलापूर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.